उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील रवी कुमार हा मूळचा बिहारचा असून तो पत्नी सौम्य आणि दोन मुलांसह मार्टिन पूर्मा येथे भाड्याच्या घरात राहत होता. पुढे नीट पहा काय घडले. तो येथे जिमखाना क्लब मध्ये काम करतो. शुक्रवारी तो कामावर गेला. नंतर असं काही घडलं की त्याची पत्नी सौम्याने तिच्या 1.5 वर्षाच्या आणि 3 वर्षाच्या मुलांना फासावर लटकवले आणि स्वतःही ती तिसऱ्या फासावर लटकली. बराच वेळ झाला त्यांच्या खोलीतून काहीच हालचाल न झाल्याने शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी डोकावले तेव्हा त्यांना धक्काच बसला. शेजाऱ्यांनीच रवी आणि पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. यानंतर रवी घटनास्थळी पोहोचला असता दरवाजा आतून कुलूप लावून खोलीत पत्नी व मुले लटकलेले असल्याचं पाहिलं. हे पाहून त्याने भार आणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र शेजाऱ्यांनी त्याला वाचवले. पोलिसांना घरात मैथिली भाषेतील चिठ्ठी सापडली. त्यात लिहिले होते की तुम्हाला फक्त पैशाची बचत माहीत आहे. या चिठ्ठीच्या हस्ताक्षराची पोलिसांकडून तपासणी करण्यात येत आहे. दुसरीकडे शेजाऱ्यांनी सांगितले की रवीचा पगार कमी होता आणि तो थोडा कंजूषही होता. या कारणावरून या दाम्पत्यामध्ये वितुष्टा आणि भांडण होत होते. या तिहेरी आत्महत्येमागे रवीचा कंजूषपणाही कारणीभूत असल्याची भीती शेजाऱ्यांनी व्यक्त केली. याबाबत शेजाऱ्यांनी पोलिसांना निवेदनही दिलं आहे.